राजकीय पक्षांना तुम्ही काय सांगाल किंवा राजकीय पक्षच नाही जे कोणी असतील की जे राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत असं बेताल वक्तव्य करत आहेत वेळोवेळी करत आहेत त्यांच्या इतिहासाच्या कारकिर्दीबद्दल भाष्य करत आहेत ते स्वतःला ते स्वतः तर त्यातले तज्ज्ञ नाही आहेत मात्र ते, 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 ते काही उचलली जी लावली टाळायला नागरिक म्हणून ना काय सांगाल म्हणून संविधानिक दृष्ट्या तुम्ही नेहमी म्हणता की हे मी सहनच करू शकत नाही परंतु संविधानाचं कायद्याचं राज्य असल्यामुळं कायद्यानं देश चालत असल्यामुळं इथं राजेशाही जर असती तर स्वतः मी अभिजित बिचुकलेनी जाऊन अशी वक्तव्य करणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जर राजेशाही असती ना जीव हासडली असती जीभ म्हणून तर राजेशाही असती तर म्हटलो मी मला इथं नाही करता येत बाबासाहेबांनी संविधानानं आमचे हात बांधलेले आहेत पण आम्हाला संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गाने उद्यानं स्वयंपूर्तीनं बंद करा म्हणून मी सांगितलं होतं आणि ह्याच्यावरती एक मी उपाय काढलेला आहे त्यांना किती शिवाजी महाराज प्रिय आहेत ना हे सुद्धा मला दिसेल सातारकरांना सातारकरांना hmm. किती शिवाजी महाराज प्रिय आहेत हे मला बघायचं आहे मला तर आहेत आणि गुरु तुला माहिती असेल माझा अठ्ठावीस नोव्हेंबर वाढदिवस आहे hmm. मी उद्या वाढदिवस असल्यामुळं आणि या कोश्यारीचा व्यक्तिगत पातळीवरती आणि त्या गोप्या पडळकरचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या माझ्या वाढदिनी माझ्या वाढदिवसा दिवशी मी संपूर्ण काळे कपडे उद्या परिधान करणार आहे उद्या हे तुम्हाला बघायचं असलं तर मीडिया पर्सन हे घेऊन बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला मी माझ्या ऐकाना मी माझ्या मनगटाने मोठा झालो त्यावेळेला इथल्या नालायक लोकांनी कुठली तरी जुनी केस काढून मला जेलमध्ये टाकलं मी मोठा होत असताना जर यांना बघवत नसेल त्यांचीही कुंडली आपण काढू आणि त्यांची नावं घेऊन कुंडली काढू